पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील मांजर वस्ती ते नगर कल्याण रोडचे काम लोकसहभागातून करण्यात आले. यावेळी गावातील लोकांनी लोकवर्गणी गोळा करून रस्त्याच्या कामाला आर्थिक हातभार लावला आहे. तसेच निलेश लंके प्रतिष्ठान, हिवरे गावातील ग्रामस्थ, शिक्षक यांच्या आर्थिक मदतीमधून या रस्त्याचे काम करण्यात आल्याची माहिती निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दत्ता कोरडे यांनी दिली आहे. मात्र आता या रस्त्याला अजून लोकवर्गणीची गरज असून हा रस्ता पूर्ण होण्यासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गावातील मांजरवाडी वस्ती ते नगर कल्याण हायवे हा 2.25 किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता. तालुक्यातील निलेश लंके प्रतिष्ठानच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेऊन लोकवर्गणी तयार करून हा रस्ता लोकसहभागातून मार्गी लावला आहे. हिवरे कोरडा गावातील दत्ता कोरडे व मांजरवाडीतील अनेक तरुण सहकारी यांनी एकत्र येऊन हा रस्ता करण्याचा संकल्प केला होता. यासाठी प्रतिष्ठानच्या तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली आहे. त्यामध्ये विजय औटी यांनी रस्त्याच्या कामासाठी 1 दिवस पोकलेन मशीन दिले आहे. त्याचबरोबर काही सहकाऱ्यांनी आर्थिक मदत केली आहे. वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, भाऊशेठ ढोकळ, दिलीप शेठ कोरडे, सतीश भालेकर, दादा गोळे, गोरेश्वर पतसंस्थेचे संस्थापक बाजीराव पानमंद, कैलास तावडे आदी मान्यवरांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली आहे. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून रस्ता कुठल्याही प्रकारचा वादविवाद न घालता काढून दिला. या रस्त्याच्या पाहणी करण्यासाठी आमदार निलेश लंके, ग्रामसेवक संदीप माळी यांनी भेट देऊन पाहणी केली व कौतुक केले. हिवरे कोरडा गावातील ही मांजरवाडी वस्ती आणि या मांजरवाडीची वस्तीचा अत्यंत महत्त्वाचा असणारा रस्ता कल्याण हवे ते कल्याण हवेपर्यंत जाणारा रस्ता 2.25 किलोमीटरचा रस्ता पूर्वीपासून हा रस्ता अत्यंत खराब होता. परंतु या ठिकाणच्या तरुण बांधवांनी एकत्र येऊन निश्चय केला की हा रस्ता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसहभागातून या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. त्यांनी प्रयत्न केला, शासन दरबारी पाठपुरावा केला, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध नाही झालं. मग त्यांनी निश्चय केला आपण 1.25 किलोमीटरचा रस्ता प्रयत्न तर करू, जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी त्याला आता काम करण्याचा प्रयत्न करू. त्यांनी ती संकल्पना गावामध्ये आमचे गंगाराम शेटकोरडे असतील आमच्याकडे त्यांनी त्या ठिकाणी तो संकल्पना मांडली की तुम्ही या ठिकाणी काय करू शकता. तर त्यांना मी सांगितलं लोकसहभागातून जेवढी काही वर्गणी आपल्याला देण्यास शक्य होईल तेवढी वर्गणी आपण देण्यास आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि खरोखरच आमच्या हिवरे कोरडा गावचे उद्योजक दादा गोळे असतील, दिलीप शेटकोरडे असतील, त्यानंतर वनकुट्याचे सरपंच राहुल धावरे असतील, वडनेर हवेलीचे सतीश इंजिनियर सतीश भालेकर असेल, मुंबई या ठिकाणाहून प्रतिष्ठानचे कैलासजी पावडे असतील, त्यांनी त्या ठिकाणी भरपूर असा आपल्याला त्या ठिकाणी एका फोनवरती निधी उपलब्ध करून दिला. अशा आमच्या तमाम गावातील संपूर्ण गावातील आपण त्यांना एक साथ घातली का या रस्त्याच्या कामासाठी आपण थोडासा जेवढा जेवढे शक्य होईल 50 रुपयापासून तर आपल्याला पुढे जो काही निधी उपलब्ध करता येईल तो निधी ती वर्गणी आप तुम्ही एक रस्त्याच्या चांगल्या कामासाठी तुम्ही द्यावा अशी आपण लोकांना विनंती केली. ती मोबाईलद्वारे लोकांनी त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. आपण या ठिकाणी पाहू शकता हा रस्ता अत्यंत चांगल्या प्रकारे हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे. सर्वसामान्य शेतकरी तर खरं वास्तविक जर बघितलं तर हे मांजरवाडी ते नगर कल्याण हायवे हा 1.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा अतिशय खराब, अतिशय निकृष्ट असा झालेला होता. का जेणेकरून पावसाळ्यामध्ये जाण्यायेण्यासाठी आम्हाला इतकी तकलीफ होत होती का अक्षरशः आम्हाला 1.5 ते 2 किलोमीटर तिकडं वंबेवाडीच्या त्या रस्त्याने नगर कल्याण हायवेला जावं लागत होतं. आणि त्यामुळं जाण्यायेण्यासाठी दैनंदिन वापरासाठी ही रस्ता म्हणजे हा वास्तविक पाता आमची एक जीवनदायी आहे. जशी माणसाच्या शरीरातील एक रक्तवाहिन्या महत्त्वाची असतात तसा हा जो रस्ता आहे हा म्हणजे आमचं एक जीवनदायी असा बनलेला हा रस्ता आहे. आणि या रस्त्यासाठी जर खरोखरच जर बघितलं तर या ठिकाणी आमचे मांजरवाडीचे सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी असेल, हे सगळे माझे जे सहकारी आहे, यांनी ह्या गेल्या 1 महिन्यापूर्वी सर्वांनी एक विचाराने एक मताने एकत्र येऊन या ठिकाणी आपण बा रस्त्याचं स्वयंस्फूर्तीनं आपण एकत्र येऊ आणि लोकवर्गणीमधून हा रस्ता आपण तयार करू असं सर्वप्रथम या मांजरवाडीच्या ग्रामस्थांनी ठरवलं. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.